नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला दुसरीचा अभ्यास आपण सुरू केलेला आहे. पालकांनी देखील सुरू केलेला आहे, शिक्षकांनी सुरू केलेला आहे. आपण उपक्रम घेतोय काही आणि थोडा सराव मागील शब्द वगैरे पाहतोय. आपण काही काही ठिकाणी या धड्याची आपण माहिती देतोय, पुस्तक पाहतायत, पुन्हा मग त्याच्याबद्दल विचारतायत. तर त्याच्यामध्ये छोटे छोटे गाणे रूपात थोडीशी माहिती दिली, ती आपण या ठिकाणी बघूया. आणि मग ते वाचून मुलांना आनंद वाढतो, मुलांना वाचता येते असं त्यांना कॉन्फिडन्स निर्माण होतो, त्यांच्यामध्ये पूर्ण उत्साह निर्माण होतो. आपण पाहूया सातवा धडा आहे दुसरीचा, वडेश बहरला. वडेश बहर, विद्यार्थी मित्रांनो आवाज नाही करायचा आहे, सगळ्या मुलांना सांगतो आवाज करायचा नाहीये. पुस्तकात तुम्ही आता तुमचं काम करताय की नाही तर तेच या ठिकाणी आहे, ते आता बघायचं, फक्त ते गाणं ऐकायचं. वडेश जो आहे, त्या वडेचा जो धडा आहे तो धडा आपण नंतर घेणार आहोत. त्याच्यामध्ये छोटीशी कविता आहे किंवा गाणं आहे, छोटस कडवं आहे, ते आपण बघणार आहोत. उडा उंच भूर भूर, उडा उंच भूर भूर. तो वडेश आहे ना, रागात म्हणतोय पक्ष्यांच्या पाखरांच्या पिल्लांना, उडा उंच भूर भूर, जा खूप दूर दूर, करता खूप कट कट, निघा इथून झटपट. त्याला वैताग आला त्या वडेशला, त्या पाखरांच्या पिल्लांचा ते त्रास देतात, त्या दिवसभर खेळतात, दंगा करतायत, मस्ती करतायत. आपल्या घरातले जे आजी आजोबा असतात त्यांचे आपल्या कधी कधी खवळतात ना, तसंच हा वडेश जो आहे तो खवळतोय त्या पक्ष्यांना. आणि मग कविता तयार झाली, गाणं उडा उंच भू भू, जा खूप दूर दूर, करता खूप कट 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 कट, निघा इथून इथून झटपट झटपट. अशी कविता केली त्याने आणि मग तो पक्ष्यांच्या पिल्लांना सांगितलं, तर तुम्ही हे वाचा. मग त्याची पुढची कविता, विद्यार्थी मित्रांनो आपण पाहिलं वडेशला राग आला होता म्हणून तो पक्ष्यांच्या पाखरांच्या पिल्लांना कवळला आणि जा इथून दूर जा खूप दूर जा म्हणला. पण नंतर वडेशला त्याची चूक समजली, मग त्याला एकटेच वाटायला लागलं, त्याच्या बरोबर खेळायला कोणी नाहीये, हा त्याच्या बरोबर बोलायला कोणी नाहीये, मग त्याला वाईट वाटू लागलं, एकटेच वाटू लागलं. आणि मग आता त्याच्यावर पानं आले, फुलं आली, काय फळं आली, मग आता तो काय करतोय, सगळ्या पक्ष्यांना परत त्याच्याकडे बोलवतोय, त्याला आता खेळायचे बोलायचे म्हणून तो पक्ष्यांना त्यांच्या पिल्लांना बोलवतोय. तर कसं बोलवतोय, कविते गाणं गाऊन कसं बोलवतोय बघा. या रे या सारे या, थोडस आपण आणखी तर या रे या सारे या, चटकन या पटकन या, लाल लाल फळे खाऊन जा, या रे या सारे या, चटकन या पटकन या, लाल लाल फळे खाऊन जा. तुम्ही पण कविता म्हणा, गाणं म्हणा, आता आपण ते वाचूया. या रे या सारे या, चटकन या पटकन या, लाल लाल पळे खाऊन जा. आता मग पक्षी काहीतरी बोलणार, पाखर काहीतरी बोलणार, मग बघूया आपण काय बोलतायत. तोपर्यंत तुम्ही हे वाचा. विद्यार्थी मित्रांनो आपण पाहिलं की सुरुवातीला वडेश रागावला पक्ष्यांवर, पाखरांवर, त्यांच्या पिल्लांवर. नंतर तो मवाळ झाला, त्याचा राग कमी झाला, मग तो पक्ष्यांना बोलवायला लागला, या फळ खायला, लाल फळ खाली या. मग पक्षी पण काय म्हणणार आहेत, पक्ष्यांचा पण राग गेला, पक्षी पण आता वडेश बरोबर बोलतायत आणि काय यायला तयार आहेत पक्षी. बघा कशी येत आहेत पक्षी, काय म्हणतायत पक्षी, पाखर काय म्हणतायत, ये तो
पटकन येतो, कवितेत गाण्यात पण येतो येतो पटकन येतो, हासत नाचत चटकन येतो, गाणी गात गात येतो, लाल लाल फळे खातो. आता आपण वाचूया, येतो येतो पटकन येतो, हासत हासत नाचत नाचत चटकन चटकन येतो, गाणी आ गाणी गात गात येतो, लाल लाल फळे खातो. हे सगळे तुम्ही वाचा आणि छोटे छोटे शब्द तुम्ही काय करा, लिहा आणि वडेचा धडा पण वाचा. वाचणार का तुम्ही? शाबाश.